नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत खुसखुशीत पुऱ्या. खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या आपल्याला आवडतात, पण कधीकधी पुऱ्या करताना आपलं काहीतरी चुकतं आणि आपली पुरी बिघडते. पुरी काही केल्या अजिबात फुगत नाही आणि ती भरपूर तेलसुद्धा शोषते आणि मग जेवणाची सगळी मजाच निघून जाते. म्हणूनच आज आपण टिप्स वापरून खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या कशा करायच्या ते बघणार आहोत. सुरुवात करूया. पुऱ्या करण्यासाठी ना आधी आपण पीठ मळून घेणार आहोत. मी 2 वाट्या हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, कोंड्यासहित आहे ते. ही वाटी वापरलेली आहे, या वाटीने 2 वाट्या घेतलेल्या आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आधी मीठ घालूया. छोटा अर्धा चमचा घालते मी मीठ. एक छोटा हात माझा हा छोटा चमचा आहे आणि हा मी सपाट भरून साखर घालते. साखर घातल्याने काय होतं, पुरीला रंग अगदी सुंदर येतो. मैदा आहे, 2 चमचे आपण मैदा घालणार आहोत. मैद्याने आपल्या पुरीला बाइंडिंग येतो आणि पुरी मऊ होण्यासाठी मदत होते. आपल्याला पुरी आतून सॉफ्ट पाहिजे आणि बाहेरून क्रिस्पी कुरकुरीत पाहिजे, म्हणून मैदा आपण वापरायचा. आणि हे 2 चमचे आपण रवा वापरणार आहोत. रव्याने आपल्या पुरीला कुरकुरीतपणा येण्यासाठी मदत होते. म्हणजे आपल्या बऱ्याच काळ आपल्या पुऱ्या चांगल्या अवस्थेत राहतात, म्हणजे फुगलेल्या अवस्थेत राहतात, अशा बसत नाहीत, त्याच्या मऊ होऊन खाली बसत नाही, चांगल्या फुगलेल्या राहतात. तर आपलं हे सगळं घालून तर झालेलं आहे. आपण आधी हे कोरडं सगळं हे मिक्स करून घेऊया. आता आणखीन एक टिप आहे की आपण जेव्हा पुरीचं पीठ मळणार आहोत ते मी कोमट आणि गरम ह्याच्यामध्ये, साधारण कोमट म्हणजे आपण हात घातला तर आपल्याला गरम लागलं पाहिजे पाणी, हे बोटाला आपल्या गरम लागलं पाहिजे. तर ते हे घालून पण कडक पीठ मळणार आहोत. पुऱ्या जर आपल्याला चांगल्या हव्या असतील तर पीठ चांगलं मळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि पुरीचं पीठ कधीही मऊ मळायचं नाही, उकडच मळायचं. म्हणून वेळेला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळायचं. मी एक भाकरीचा व्हिडिओ केलेला आहे आणि एक चपातीचा व्हिडिओ केलेला आहे. त्या दोन्ही व्हिडिओंमध्ये मी पीठ कसं मळायचं हे मी दाखवलेलं आहे. आपल्या पुरीसाठी पण आपल्याला पीठ असंच मळायचं आहे. एकदम छान पीठ मळलं की आपल्या पुऱ्या पण छान होतं. मी त्या दोन्ही व्हिडिओंची लिंक खाली देते आहे. पण गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, आपण रवा घातलेला आहे तर रवा छान फुगण्यासाठी मदत होते, म्हणून गरम पाणी घालायचं. मी पिठाला जोर देते, त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल माझं पीठ, पुरीसाठी मळलेलं पीठ किती कडक आहे. मऊ पिठाच्या पुऱ्या कधीही चांगल्या होत नाहीत, त्या भरपूर तेल शोषतात आणि पटकन वेळेला त्या फुटतात, पण लगेच खाली बसतात, मऊ होतात आणि खाली बसतात.
आपल्याला जे चांगल्या करायच्या असतील पुऱ्या, तर पीठ एकदम कडक मळणं अत्यंत आवश्यक आहे. आता त्याच्यामध्ये मी साधारण एक चमचाभर मी त्याच्यामध्ये साधारण एक चमचाभर तेल घालते. तुला छान पीठ म्हणून तयार झालेलं आहे, एकदम कडक झालेलं आहे. आता लगेच आपण पुऱ्या करायला घ्यायच्या नाहीत, साधारण 15 मिनिटं तरी कमीत कमी हे पीठ आपण झाकून ठेवायचं. आणि नंतर तोपर्यंत काय होतं, आपण जे मैदा घातलेला आहे, रवा घातलेला आहे पिठामध्ये, तो छानपैकी फुलतो, पाण्यामध्ये तो छान फुलतो आणि आपली पुरी छान होण्यासाठी मदत होते. हे मी पिठाचं भांडं आहे त्याच्यातच ते ठेवते आणि झाकून ठेवते. साधारण 15 मिनिटं आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत आणि नंतर आपण पुऱ्या करायला घेऊया. साधारण 15 मिनिटं झालेली आहेत. मी हे पोलपाट घेतले आहे, पोलपाट लाटणं, आणि आता आपण हे जे पीठ झाकून ठेवलेलं ते पोलपाटावरती घेते मी जरा, आणि पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं, जेणेकरून आपला मैदा रवा छान आपल्या गव्हाच्या पिठामध्ये छान मुरेल. आता काय करूया, आपण एक छोटा गोळा घेऊया, बाकीचं आहे ते आपण परत झाकूनच ठेवूया. आणि तुम्हाला जर अशा छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या असतील तर सहसा करू शकता तुम्ही, पण मी एक मोठी चपाती लाटणार आहे आणि त्याच्या वाटी घेतली आहे. या वाटीने मी असे सारख्या आकाराच्या पुऱ्या करणार आहे. पुरी करण्यासाठी आपण पिठाचा वापर नाही करणार आहोत, तर तेलाचाच करणार आहोत. पिठाचा वापर केला तर एकतर आपलं तेल पण खराब होतं, आपण जे कढईमध्ये तेल घालणार आहोत तळण्यासाठी ते पण खराब होतं, आणि कोरड्या पिठामुळे पुरी जरा कडक होण्याचा संभव आहे. आणि पुरी अशी फिरवत फिरवत, म्हणजे चपाती आता ही आधी आपण करतोय, ही चपाती अशी फिरवत फिरवत लाटायची, म्हणजे काय होतं सगळीकडे समान लाटली जाते. पुरी जर असमान लाटली, म्हणजे काही ठिकाणी जाडी राहिली आणि काही ठिकाणी पातळ राहिली ना, तर ती फुगायला जरा कठीण होतं, जरा प्रॉब्लेम येतो आणि ती फुटते सुद्धा. काही ठिकाणी जर जाडी असली आणि काही ठिकाणी पातळ असली ना, तर ती फुटते सुद्धा तेलामध्ये टाकल्यानंतर. म्हणून आपण सारखी सगळीकडून सारखी अशी चपाती लाटून घेणार आहोत. मी ही चपाती लाटलेली आहे, आता आपण वाटीच्या साह्याने त्याच्या पुऱ्या करूया. अशा पुऱ्या केल्याने काय होतं, सारख्या आकाराच्या पुऱ्या मिळतात, कमी अधिक नाही होत. झालेल्या पुऱ्या मी ह्याच्यात ठेवते. आणि अजून एक आपण लाटूया आणि मग तळायला घेऊ. तळण्यासाठी तोपर्यंत मी गॅस लावते कढईमध्ये. कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे आणि तो गॅस लावून, म्हणजे तोपर्यंत आपली ही दुसरी चपाती होईपर्यंत आपली तेल तापून जाईल. प्रत्येक वेळेला ही अशी लाटी घेतली, हा गोळा घेतला असा पिठाचा, की तो लगेचच लाटायला घ्यायचा नाही, तो असं मळायचा थोडा. कारण ना जर भेगा राहिल्या पिठामध्ये ना, तर पुरी फुटण्याचा संभव असतो.
हा मी छोटा गोळा घेतलेला, त्याच्यामुळे त्याच्या दोनच झाल्या पुऱ्या। या आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत, त्यात आपण तळून घेऊया। गॅसवरती आम्ही कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल तापले का बघूया आपण आता त्यातलं। मी म्हणून एक छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि तो आपण त्याच्यामध्ये टाकूया तेलामध्ये। तो जर पटकन वरती आला याचा अर्थ आपलं तेल तापलेलं आहे। गोळा आपला छान वरती आलेला आहे, म्हणजे आपलं तेल बरोबर तापलेलं आहे। आता आपण पुरी घालूया। पुरी सारखी उलट पलट करायची नाही, एक बाजू तिची होऊन द्यायची, मगच ती झाल्यानंतरच उलटायची आणि दुसरी बाजू। एक बाजू झालेली, आता दुसरी बाजू आपण करून घेऊया। पण साखर घातली आहे, साखरेमुळे पुरीला रंग खूप छान येतो, छान पुरी फुगली पण आहे आणि रंग पण सुरेख आलेला आहे तिला। ही झाली या पुरी। छान फुगली ना आपली दुसरी पुरी पण। ही बाजू झालेली आहे, आता दुसरी बाजू करूया। पुरी आपल्या छान तम्म फुगलेली आहे, रंग पण सुरेख आलेला आहे। म्हणजे पुरीला आपण दाबायची पण गरज नाही, ती स्वतःच अगदी छान काठोकाठ फुगलेली आहे। बघा, आपलं पीठ जर चांगलं असेल ना, तर चांगलं मळलेलं असेल, तर आपली पुरी चांगली होणारच आणि ती छान तम्म फुगणार सुद्धा आणि बराच काळ ती फुगलेल्या अवस्थेतच राहणार, ती अशी खाली बसणार नाही मऊ होऊन। आणि तेलही शोषलेलं नाहीये, बघा आपल्या पुरीने अजिबात तेल शोषलेलं नाहीये। पुऱ्या आपल्या कोरड्या झालेल्या आहेत, तेलकट अजिबात दिसत नाहीत बघा। आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या पुरीवरती अशी फोड फोड अशी आले, बबल्स असे आलेले नाहीयेत। आपण पीठ एकदम छान मळलेलं आहे आणि त्याला 15 मिनिटं झाकून पण ठेवून दिलेलं आहे, रेस्ट मिळालेली आहे पिठाला, आणि नंतरच आपण पुऱ्या केलेल्या आहेत, त्यामुळे आपल्या पुऱ्या एकदम छान झालेल्या। तुम्हाला जर आणखीन डार्क रंग हवा असेल तर तुम्ही डार्क रंग म्हणून जर आणखीन एक साधारण 30 सेकंद जास्त ठेवला तरी डार्क रंग येईल, पण हा रंग छान दिसतो। मी याच रंगावरती तळून घेते सुद्धा। पुरी आपली एकदम तम्म फुगलेली आहे बघा।
आपल्या खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार आहेत. ह्या पुऱ्या करून अर्धा तासाच्या वरती वेळ झालेला आहे, तरी अजूनही फुगलेल्या आहेत. बघा, टम्म फुगलेल्या पुऱ्या आणि खुसखुशीत पुऱ्या सगळ्यांच्या होऊ शकतात. तर दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. एक म्हणजे पुरीसाठी पीठ मळताना ते रगडून रगडून चांगल्या प्रकारे मळायचं आणि ते कडक मळायचं. पुरी कधी मऊ पिठाची करायची नाही. दुसरं म्हणजे जेव्हा पुरी करण्यासाठी लाटी आपण पोलपाटावरती घेतो त्यावेळेला पुन्हा ती रगडून रगडून मळायची आणि त्याच्यातला भेगा पूर्णपणे काढायचा आणि मगच त्याची पुरी करायची. भेगा राहिलेल्या पिठाची जर आपण पुरी केली तर सुरुवातीला आपल्या पुऱ्या सुटतात पण नंतर त्या खाली बसतात आणि मऊ होतात. आणि दुसरं म्हणजे पुरी लाटताना समान लाटायचं, सगळ्या बाजूनी समान लाटायचं. एका बाजूला जाडी, एका बाजूला बारीक अशी करायची. एवढ्या सगळ्या साध्या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर आपल्या पुऱ्या छान होणारच. नक्की सोड रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.